परमार्थ करण्याचा प्रयत्न करतो. असं नाही म्हणून
मिळाला राजमसाचा मेळा ते त्याला देत लावला लपून गेला विष्णेचा गोळा हंस बोलत
मार्गाचं पाय चाटतो म्हणून त्या मार्गाला प्रेम निर्माण होतो. तेवढा प्रामाणिकपणा आहे. भोजन स्वभाव अनेक लोकांचे स्वभावामध्ये काही भाव असू शकतो, काही स्थिती असू शकते, काही योग्य असू शकतो, काही अभिन्न असू शकतो. हे स्वभावातून स्थितीने त्या स्वभावामध्ये परिवर्तन घडतं म्हणजे स्वभावाचं परिवर्तन घडत होतं तर परमार्थ स्वभाव होत नाही. परमार्थ कसा आहे? परमार्थ देण्यासाठी परमार्थ काय करत व्हायचं, परमार्थ काय मिळणार आहे, त्या सगळ्या गोष्टींच्या ज्याच्याशिवाय समाधान नाही, त्याच्याशिवाय सार्थकता नाहीये, ज्याच्याशिवाय आपलं जीत नाही. तर जोपर्यंत आपल्याला एखादा औषध मिळत नाही तेव्हा व्याधीशी संबंध असू शकतो. पण ज्या वेळेला औषध मिळतं त्यावेळेला त्या औषधाच्या माध्यमातून आपण आपली व्याधी निर्मूलन करतो. आणि मग आता हे जे औषध आहे ब्रह्मरस घेई काढा, ते तुझी पीडा निवारे. कारण त्या माऊलीच्या कार्यामध्ये एवढं सामर्थ्य आमचे वडील म्हणायचे औषध सोपं आहे, औषध सोपं आहे पण गुण ठरले. एकच औषध की त्या औषधाचं सगळे लोक मध्ये आम्हाला बरोबर होतो का? धानुसरे नामे देवेच्या ठिकाणी नामे विक्री निवारची नामे वय उत्तम करतील म्हणजे त्या नामामध्ये एवढं सामर्थ्य ते नाम त्या माऊलीने तुम्हाला दिलेलं आहे. अडले नाम दिलेलं आहे, जेवण घेतलेले खात्री दिलेले, पण आमचा विश्वास नाही. विश्वास हे परमात्माचं मुख्य साधन आहे. आणि तो विश्वास केव्हा करतो? तो केव्हा करतो? तो आपल्याला की त्याप्रमाणे आपण कार्य केलं झाले का प्रत्येक निर्माण झाला मला त्याची कृती दे. तू एक घे नाही बदल तुम्हाला तू काम नाही केला विश्वित करेल. निर्धार निष्ठा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, भाव असला पाहिजे, जीवन असलं पाहिजे, तळमळ असली पाहिजे. आता एक हे सगळे एकाच स्थितीचे अनेक स्वरूप आहे. निष्ठावंत भाव प्रसादा करणं निर्धार आहे, करणं चुकून आहे, हे निर्धार आहे. नामात्मा राहतो आपण परमानंद निर्भर केलो काही मिळावं वाटलं का? नाही आम्हाला असं कधीच वाटत नाही. तर काही निर्माण होईल भीती कुठे करतो? नाही पावलं जाऊ तर काय घेणं म्हणजे काय करतो? अरे पावलं कोणाचं वाईट करते का? वाईट करेल का? एकदा करत असं तर त्याला माऊली करून म्हणाल लेकुराचे इथं जाणे माऊलीचे चेतन त्याच्यामुळे म्हणतात की सहज चांगले करण्याचे गुरु देव तुला काय करतो? शिशुपालन पाहिला तर सांगितलं बघ म्हणजे त्याचं 100 आता चलते पण 100 एकशे एक केलं तर म्हणजे त्याचा नाश करतात. पण इथं माऊली म्हणतात का सद्गुरु हजारांनी संत कुणाला जवळ घे त्याच्यासाठी त्यानं माहित आहे की जर जीव आज जन्माला येतो तो स्तुतीसाठी. त्या महाराजांच्या रथाचा यजमान तो खूप मोठा आहे. आपलं वेळ आपल्या सगळ्यामध्ये यावं अगदी म्हणजे ठरलेल्या प्रमाणात झालं पाहिजे. थोडं एखादा मिनिट वेळ झाला किंवा एखादा मिनिट वेळ झाला किंवा लवकर झालं ते चालत आणि महाराजांच्या फार गंभीर सांगाय तेव्हा मी तुझा उतार करण्यापेक्षा तुला आपलं वचन दिले ना तू काळजी करतो. तुझं परिवर्तन माझ्या हातामध्ये माझ्यापूर्वी तू वर्ण सर्वत्र तू माझ्यावर अवलंबून आपण अवलंबून असतो. जो माऊलीवर अवलंबून राहिले आहे त्याचं कधी आधी राहिलं आहे असं घडतं का? कधी घडतं का? ना वेगळा वाया गेला अशा देखीला ऐकल्या एवढं तर सामर्थ्य नामामध्ये आहे. ते नाम त्या चैतन्य जगरूपी माऊलीनं दिलेलं असत तरी सुद्धा आम्हाला त्याच्यावर जो भाव असावा आस्थासाठी लागते ती आस्था आसू शकत नाही, निर्माण होऊ शकत नाही. म्हणून काय करतो? अभाग्याच्या घरा बाबा काम निर्माण ओलाड म्हणजे हातून लावली घरामध्ये काम निर्माण आहे.
तुझ्याकडे काम करत ते मासे घेतलं त्याचे आणि तिथं तुला मास्टर तो आमच्या गाळात ताक मारायचा द्यालास म्हणजे आम्हाला जाणीव आहे की कामे नाही की आम्हाला सर्व बघे नाही की आमचं गीत करणार आहे आणि मग बघे तर काही आणण्याचं शासन करतो पण तुम्ही कधी शासन केलं हजारो मी पुढा करून पुढा धर्म संपादन वागण्यावर पाहिलं की मोहन एवढ्या खऱ्यानं सात जण भरले होते तरी तेवढं पाप त्या नारदाच्या उद्देशानं संपुष्ट झालं नाही सर झालं आणि तो वाल्यापुढे वाहनी कृषी होता मग काही लोक सांगतात त्याचं पापी पाणी वाल्यापर्यंत पापी नाहीये त्यानुसार त्याप्रत पाप कमी असू शकतो आणि या तयारीचा विचार करण्यासाठी तुम्हा आम्हाला जलपतीने कशाचा मनुष्य देहाचा आणि त्या मनुष्य देहामध्ये अनेक प्रकारचे देह स्वभाव असू शकतात जसा पोपटी जाते काय ज्याच्या संबंधात संपर्कातील की त्याप्रमाणे तो पोपट वागू शकतो पठाणाचा पोपटाला काय करतो साध्या भेटा करतो सध्याचा पोपट या राम राम म्हणा कृष्ण कृष्ण म्हणा पण हे सगळं पोपट म्हणजे उपजत आहे का उपजत भाव आहे उपजत गुण आहे उपजतची स्थिती आहे ती स्थिती काही वेगळी असू शकते त्यासाठी त्यांना काय म्हणायचं संतांना या देहस्वभावपणामध्ये काय म्हणायचं काय करण्याचं सोबतची गरज कशाला ते विचार करतील पण त्यांना वाटतंय आपले